शुक्रवार, शनिवार व रविवार हे तीन दिवस मध्य रेल्वेचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी त्रासाचे असणार आहे. कारण तीन दिवस जो आहे मध्य रेल्वेमध्ये ठाणे व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये फलाटाचं काम करण्यासाठी मेगा जम्बो ब्लॉक रेल्वेने घेतलेलं आहे. विशेषतः पाहायला गेलं तर कामाशिवाय बाहेर निघू नये अशा प्रकारचं आव्हान आणि कामाशिवाय रेल्वेचा प्रवास करू नये, महत्त्वाचे काम असेल तरच रेल्वेचा प्रवास करावा अशा प्रकारचे आव्हान यावेळेस देखील रेल्वे प्रशासनाकडनं केल्यानंतर आज आपण पाहू शकतो की स्टेशन परिसरामध्ये ज्या पद्धतीने नेहमी गर्दी असते ती गर्दी या ठिकाणी कमी असलेले आणि सुकसुकाट असल्याचं दिसून येत आहे. मी सध्या उभा आहे डोंबिवली स्टेशनवरती. नेहमी गजबजलेलं स्टेशन आणि गर्दीचं स्टेशन म्हणून मानलं जाणारं डोंबिवली स्टेशन आपण पाहू शकता. या ठिकाणी ज्या पद्धतीने दररोज गर्दी असते त्या पद्धतीने रेल्वे प्रशासनाने आवाहन केल्यानंतर या स्टेशनवरती जी गर्दी आहे ती एकंदरीत कमी या ठिकाणी दिसून येते, सुकसुकाट पसरलेला दिसून येते. रेल्वे प्रशासनाने ज्या पद्धतीने तीन दिवसाचा मेगा ब्लॉक घेतलेला आहे त्या मेगा ब्लॉकमध्ये विशेषतः पाहायला गेलं तर 930 फेऱ्या रद्द केलेल्या आहेत. शुक्रवारी 161, शनिवारी 534 व रविवारी 235 अशा एकूण लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द केलेल्या आहेत. सगळ्यात मोठा म्हणजे 63 तासांचा हा जम्बो मेगा ब्लॉक या ठिकाणी घेण्यात आला असून रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांना आवाहन केलेलं की जेणेकरून तुमच्याकडे कुठलंही काम असेल किंवा महत्त्वाचं काम असेल तरच रेल्वेचा प्रवास करावा. आणि त्याच रेल्वे प्रशासनाच्या आवाहनानंतर अनेक कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांनी आपल्या कामगारांना या तीन दिवसाचा वर्क फ्रॉम होम दिलेला आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात आपण पाहू शकता की जी गर्दी नेहमी असते त्या गर्दीपेक्षा तुरळक गर्दी जी या ठिकाणी दिसून येत आहेत. आपण काही प्रवाशांशी संवाद साधणार आहोत. काका काय सांगाल, तीन दिवसाचा ब्लॉक जो घेतलेला आहे काय वाटतं, म्हणजे आज तुम्ही प्रवास करता का? प्रवास गाडीने करावाच लागेल, थोडाफार जर का इम्पॉर्टंट असेल तरच करणार, बाकी थोडासा अवॉइड करू शकतो. अजूनही काही आपल्या बरोबर प्रवासी आहे, काका काय सांगाल तुम्ही, आज प्रवास करता ते तीन दिवसाचा मेगा ब्लॉक आहे? हो, आता भरपूर आम्हाला आता जातो तर आहोत याची काय खात्री नाही. आता कसं काय यावं लागेल किंवा तिथेच थांबावं लागेल, तीन दिवस आता काय सांगू शकत नाही. आताच तुम्ही बघतात आता तर चालू झालेली आहे गर्दीचे, नंतर आता जे फिरण्यासाठी पण निघणार आहेत ते तर भरपूरच असणार आहेत, ते त्यांच्यामुळे ते आम्हाला जे नेहमी जॉबसाठी जातात त्यांना भरपूर त्रास होणार आहे. आज सुट्टी दिली नाही आपल्याला? नाही, असं अजून घोषित केलं नाही, आता गेल्यावरच कळेल उद्याचं काय आहे, आता बघूया गेल्यानंतरच कळेल. एकंदरीत पाहायला गेलं तर स्टेशन परिसरावरती सुकसुकाट असून अनेक कंपन्यांनी सुट्ट्या दिल्यात, मात्र ज्यांना महत्वाचं काम आहे ज्या ठिकाणी मॅनपॉवरची काम करतात, महानगरपालिका असेल त्याचबरोबर शासकीय अधिकारी असतील किंवा इतर यंत्रणा ज्या ठिकाणी माणूस काम करतो अशा ठिकाणचं वर्क फ्रॉम मॅन असेल अशा ठिकाणी महत्वाचं काम असेल असेच लोक जे आहेत ते मध्य रेल्वेमधनं प्रवास करत आहेत. मात्र त्या मध्य रेल्वेमधनं प्रवास करताना डोंबिवली स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी त्यांची दिसून येत आहे. तर दुसरीकडे ज्या पद्धतीने आपल्याला गर्दी पाहिजे त्या पद्धतीने गर्दी नसल्याने या ठिकाणी सुकसुकाट जो पसरलेला दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन अमित सह, सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.